नमस्कार आणि योकार तुमकां सगळ्यांक आयच्या प्रायम इवनिंग अपडेटान. आणि सदा भाशेन आयजूय आमचे रिपोर्टर्स ऑनलायन आसा. आयज सगळ्यांत पयली आमी ह्या कुडचडे वाठारांत खुबश्यो घडामोडी ऑल ओव्हर गोवा जाल्ल्यो आसा. प्रेस कॉन्फरन्सीस तुमकां खबरूच आसा, पणजे वाठारांत भरपूर जालो आसा. कोविडाच्यो केसीसूय आमी तुमकां अपडेट दितले. ओवरऑल दिसता एवरी डे कोविडाच्यो केसीस कमी जायत चल्ल्या. आतां ती टेस्टींग बरोबर जाता ना तेजेरूय फिडबॅक घेवप खूब गरजेचें आसा. आणि तेजेरूय उजवाड घालपाक आयज सगळ्या वाठारांतल्यान रिपोर्टर्स ऑनलाईन असा. पहिली अक्षय सावडेकराकडे वता सावडे वाठारांत आणि पळया अक्षयाकडे आयज अपडेट्स किती आहेत. अक्षय, किती परिस्थिती आहे सावड्याची? हॅलो सर, उलय अक्षय. सर, आयज कोविड अपडेट आमची केपेच्यान या आम्ही पहिली केपेट म्हणजे एक दिगांव म्हणते असा केस आणि एक रिवणा म्हणते असा, टोटल दोनच असा आणि दादांचे रिकवर असा. सर बरे असा, देवत असा. फाटल्यान पोवपाक गेल्यार इन्क्रीज जाताले, आता डिक्रीज जाता. म्हणल्यार दादा मेळटाले हांगा, आज त्या हांगा वाठारान दोन मेळिल्ले आसा. तशेंच सर, सीएचसी कुडचडे या आमी. सीएचसी कुडचड्या पळोवपाक गेल्यार आयज एक केस आसा, बरी गजाल. आनी 10 रिकवर आसा. म्हणल्यार सगळ्याक सर कोवीड केसी देंवपाक लागल्या सर, पळोवपाक गेले जाल्यार. सर मायनिंगाचे अपडेट म्हणल्यार, पयर आमी रेटीक लागून भरपूर इशू चालू आशिल्लो, 8 दिसांनी हो इशू सोडिल्लो आसा. 31 जानेवारी म्हणल्यार 2021 म्हणल्यार सीएमान आनी एक रेट दिल्ली आसा. ती रेट आसा 2 रुपया वाडिल्ली आसा. जे 0.10 किलोमिटर्स गाडी चलतल्यो तांकां पयलीं 12.50 पैसे रेट आशिल्ली पर टन पर किलोमिटर. आतां तांची रेट जाल्ली आसा 14.50 किलोमिटर पर टन पर, म्हळ्यार 2 रुपया वाडिल्ली आसा. तशेंच जे 10 ते 20 किलोमिटरांक चलपी गाडयो तांकां पयलीं 12 रुपया रेट आशिल्ली, आतां तांकां 14 केल्ली आसा पर टन पर किलोमिटर. तशेंच सर 20 ते 30 किलोमिटर चलपी गाडयो तांकां 11.5 आशिल्ली, आतां ती 11.5 पर टन पर किलोमिटर जाल्ली आसा. आनी ही रेट वाडयल्या ती 31 जानेवारी 2021 फ्रेश ओर आनी आमगेलो ई ऑक्शन ओराक. आनी जेन्ना एस्कावेशन चालू जातलें तेन्ना आनी इन्क्रीज करतले म्हणल्यार रेट. सर फॉर अपडेट कुडचड्याच्यान अक्षय आशिल्लो आमच्या बरोबर. मायनींग कितना सुरू जाता हेजेर एक टक ट्रक ओनर असोसिएशनची मिटींगूय झाली सीएमा बरोबर आणि सगळ्यो गजाली लाईन अप जाऊ चालले असा. वन्स इट इज स्टार्टेड एक म्हाका दिसता एक रिलीफ मेळटलो त्या एरियाच्या लोकांक, बिकॉज दे आर टोटली डिपेंडंट ऑन दॅट. ओके, त्याच्या उपरांत आम्ही अमित असा आमच्या बरोबर सांग्यार या. आता कुडचड्याच्यान सांग्या वाठाराचे अपडेट घेऊया, सांग्याच्यो अपडेट्स पळोवया आणि प्लस अमित काणकोणची अपडेट तुझ्याकडे असलेली कोविडाची, डेफिनेटली हे दोन्ही अपडेट आमकां दिवचे आणि बाकीच्यो घडामोडी किती चालू आहे सांग्या वाठारात. हा संदीप, सांग्यार आयज एकी केस सापडली ना, खंय तरी आकडे 0 आसा. तशेंच आमी काणकोणा गेले जाल्यार काणकोणा एकच डिटेक्ट जाल्या आनी जो एक्टीव केसीचो आकडोय देंवल्लो आसा 82 पावला. पयली आमी 2 दीस पयली सांगली 128 आसले, म्हणल्यार खंय तरी आकडो देंवत आसा, बरी गोश्ट आसा. आमकां खबर ना जेन्ना आमी थोड्यांक विचारलें की खंय तरी टेस्टी जाता तसो प्रमाण कमी जाता, कित्याक थोड्यांनी जेन्ना आतां फिवर येता, खोकली मारता, लोक अवॉयड करता संदीप खंय तरी टेस्टी करपा खातीर, हे कारण आसपाक शकता. आतां आमी जेन्ना ह्यो पीएससीच्या काणकोण आनी जेन्ना सांग्यार डिटेल दिल्ली आसा कोविडा बाबत, आमी दसऱ्याचेर ह्या रिवणा काल दसरो मोठे उत्साहान जालो आनी आमच्या वाठारांत वेल्ल्या साजिणी ह्या एरियेक वेल्लेचो दसरो मोठो उत्साहान सारलो. पयली आमी रिवणा ह्या जेन्ना कोळमा आसा, जी प्रथा आसा कोळमा शांतादुर्गा खंय तरी वर्सा एक दसऱ्याच्या निमतान आपल्याली भावाक विमलेश्वरा मेळपा खातीर वता रिवणा ह्या गांवांक. दोन गांवांचे संगम, खंय तरी दोन गांव एकमेकांक मेळटा अशे टायमार पयली फाटी अशें जालें की खंय तरी शांतादुर्गेची पालखी वता चलून रस्त्यांनी, लोक ही पालखी घेवन विमलेश्वरा देवळां वता आनी परतून घेवन येता. अशी टायमार पयलेच फाटी इतिहासाक अशें जालें की गाडयेन पालखी व्हेली, शांतादुर्गेची पालखी रिवणा वरन गाडयेन व्हेली आनी गाडयेन हाडली. लोकांनी सांगलां खंय तरी जे कमिटी आसा दोनी देवस्थानाचे, आमकां सांगले जे सेफ्टी प्रिकॉशन म्हळ्यार खंय तरी लोकांची गर्दी जावची न्ही, लोकांचे हीत चिंतून आमी हो डिसिजन घेतला आनी तितूक लोकांनी कॉपरेट केल्ले आसा. जेन्ना पालखी रिवणा वाठाराक पावली, विमलेश्वराची गेटी बंद केल्यो, खंय तरी पास दिल्ले, 50-60 लोकांक देवळा भितर सोडले आनी जी प्रथा आसा ती तरंगा उबी रावता, लोक गर्दी वर्सान वर्स वार्शीक जेन्ना आमी ह्या वाठाराक वता दसऱ्याच्या निमतान फूल गर्दी आसता, पूण खंय तरी लोकांनी कॉपरेट केल्या, कमिटीन ज्या तरेन सांगले लोकांनी रिस्पोंड दिलो, म्हणल्यार खंय तरी दसरो एज पर गव्हर्मेंटाचे नॉर्म्स आसा त्या प्रमाणे सेलिब्रेट केलो. आतां एक देवस्थाना कडल्यान जी कमिटी आसा तेणी सांगली जे कोल दिता 3 दीस लोकां खातीर हांगा कंटिन्युअसली दवरिल्ली आसा, कित्याक लोक गर्दी करची न्ही, म्हणून खंय तरी लोकांक स्पेसिफीक सांगले आसा की
ठराविक जे ग्रूप येता तेंकां पास दिवन भितर सडटा, हो जालो विमलेश्वराचे दसऱ्याच्या निमतान. आतां वेल्ल्या आमी आमच्या नेत्रावळी साकून 17 किलोमिटर पयस, जेन्ना 12 किलोमिटर वेल्ल्या ह्या गांवाक दसरो मोठे उत्साहान लोक मनयता, पूण खंय तरी ह्या गांवच्या लोकांनी डिसिजन घेतले जो मोठो उत्साहान दसरो ह्या गांवांनी मनयता, खंय तरी लोकांक रिस्ट्रिक्शन हाडलें, गव्हर्मेंटाचे नॉर्म्स धरूनच दसरो सेलिब्रेट केलो. ह्याय गांवांनी जे कॉल म्हणटा आमी लोकांची जे मागलेले दिवपा खातीर लोकांची गर्दी आसता, कित्याक खंय तरी लोक भेटी घेवपाक वर्सान वर्स ह्या वाठारांनी वता. हे जाली दसऱ्याच्या बाबतीत. आतां जेन्ना पॉलिटिकली संदीप आमी उलयतले जाल्यार काल 2 दीस पयली एक जे संजीवनी साखर खानको बचाव समिती म्हणल्यार प्रसाद गांवकाराच्या लिडरशिपी अंडर जे शेतकरी आसा तेणी ही संजीवनी बचाव समिती म्हणून स्थापन केल्ली आसा. तेजो अध्यक्ष आसा बसदेव सिमोल. आमी पयले 2 दीस पयली प्रसाद गांवकारा बरोबर सीएमा मेळपाक तो आसलो. अशी टायमार तेणी थोडे आमी एलिगेशन म्हणना जे रिस्पोन्स तेणी दिला जेन्ना उलयले मिडिया समोर, तेणी म्हणला की जे करप्शन जालां संजीवनी साखर कारखानो जेन्ना साकून चालू जाला आनी इतले तेंपाक जे पयशे हांगा उलागड जाल्या, खंय तरी आमी हेजो एक्सपोजर हो जो एक्सपोज हे गव्हर्मेंटाक करपाचे आसा म्हणल्यार खंय तरी हो पयसो गेलो खंय, म्हणल्यार खंय तरी अजून खंय तरी कंप्लेनी जायना, कोण कितें जालें तो सांगना. अशी टायमार संजीवनी साखर कारखानो चालू उरपा खातीर जो पयसो करप्शन हांगा जाल्ले आसा ते उजाडा हाडपा खातीर खंय तरी ही जी कमिटी स्थापन जाल्या, आमी काल तेणी ब्रिफींग केलें तेन्ना सांगले. आनी दुसरी गोश्ट, प्रसाद गांवकाराक ह्या सांग्या वाठारांत जे पॉलिटिक्स जाणा जे जाणकार आसा तेणी एकूच आमी जेन्ना ह्या वाठाराक भोंवता लोकांचे म्हणणे आसा की प्रसाद गांवकाराक बीजेपीन खंय तरी यूज केला. कित्याक लागून म्हणटा जेन्ना फाटल्या दिसाक डॅमाचो विशय आयलो, खंय तरी एफआरसीचो विशय चलता, अशी टायमार हे जे दोन मोठे घडामोडी सांगेचे राजकारणा आसा की कोण करतलो आनी कोणाक मतां मेळटली हेय पॉलिटिक्स आसा. कित्याक प्रसाद गांवकाराचे अंडर समज जे डॅम एफेक्टेड लोकां समज हे समज जे क्लास बी वयल्यान वन व्हरपाचें जे जालें जाल्यार खंय तरी मताचें राजकारण इनवॉल्ड आसा, म्हणल्यार खंय तरी हेजे बेनिफीट प्रसाद गांवकाराक जातले. होच हेतू धरून जे जाणकार आसा हेणी म्हणटा प्रसाद गांवकाराक डीच करपाक, म्हणल्यार खंय तरी हे सगळे प्रसाद गांवकाराचे घडामोडी जावची न्ही म्हणून खंय तरी गव्हर्मेंटान प्रेशर हाडला प्रसाद गांवकाराक, आनी ह्यो घडामोडी करून घेवपा खातीर खंय तरी जो कोर कमिटीची मिटींग बीजेपी जाली तितूंत डिसिजन जाल्ले अशें आमकां जे कुजबूज मेळ्ळा तितूंत आमकां आयकलें. आनी ह्या फ्रस्ट्रेशना भितर प्रसाद गांवकारान जे डिसिजन घेतला खंय तरी लोक म्हणटा हेय रॉंग आसा. प्रसाद गांवकारान फ्रस्ट्रेशनाक येवन जे डिसिजन घेतला खंय तरी प्रसाद गांवकारान वेट एंड वॉच करपासली गव्हर्मेंटाक गव्हर्मेंटाचे जे इलिगलिटी जाता खंय तरी तितूंतल्यान एक्सपोज करपाक, खंय तरी प्रसाद गांवकार हितून चुकला. जे एफआरसीचे आनी डॅम एफेक्टेड लोकांचे जे मुद्दे आसा ह्या राजकारणाक प्रसाद गांवकार खंय तरी फाटी पडला. कित्याक आतां प्रसाद गांवकाराक हें म्हणपाक केन्ना मेळना, कित्याक प्रसाद गांवकारान गव्हर्मेंटा कडल्यान सपोर्ट काडलेलो आसा, म्हणल्यार खंय तरी प्रसाद गांवकार आज अपक्ष निर्दलीय उमेदवार म्हण ह्या सांग्या वाठाराक आसा. जो फायदो तेका गव्हर्मेंटा आसून जातालो तो आयज मेळना हे जाणकारांनी उलयलां. म्हणल्यार खंय तरी कार्यकर्ते आयज म्हाका दिसता 2 दीस जाले प्रसाद गांवकार आमकां मेळूना उलोवपाक, आमी तेका फोन केल्लो, पूण खंय तरी प्रसाद गांवकाराचे मूव आसा की खंय तरी शेतकऱ्या वाचोवपाक जी कमिटी स्थापन केल्या तितूंत करेक्ट वेन गव्हर्मेंटाक तेजी कितें चुकलां तें दाखोवपाचें काम येणाऱ्या काळांत प्रसाद गांवकार करतलो. ह्योच आयज रिपोर्ट आसला सांग्या वयल्यान. संदीप, बॅक टू यू स्टुडियो. आतां आमी पॉलिटिकल घडामोडी पळोवया, सगळ्यांत कितें चालू आसा. रुपेश कनेक्टेड जाल्लो आसा आमकां, रुपेश ऑनलायन आसा. रुपेश, कितें परिस्थिती आसा सरकाराची आनी सगळे ऑलमोस्ट यु नो सगळ्यांनी आपआपलो घाव उखल्लो आसा, सगळे पॉलिटिकल पार्टी इतले एक्टिवेट जाल्ले आसा यु नो, आनी गोवा फॉरवर्ड पार्टीनूय आमी पळयले लोक आतां जॉयन जायत चल्ले आसा. सो गोवा फॉरवर्ड एका वाटेन बीजेपी, एका वाटेन काँग्रेस आनी हांगा आम आदमी पार्टी जाल्यार एवरी डे प्रेस कॉन्फरन्सीस घेता. सद्याची परिस्थिती कितें आसा पॉलिटिकली रुपेश? संदीप, आमी पळयता की गोवा फॉरवर्ड पक्षान सद्या एंट्री चालू आसा, मदींच 2 एक्झिट जावपाची भिरांत आशिल्ली, भितर वळ जातालो की जयेश भायर सरतलो साळगांवकर आनी विनोद पालेकर भायर सरतलो, पूण ते भायर सरना. ऑन द अदर एंड एंट्री जायत आसा. किरण कांदोळकर इज वन फॅक्टर जो सद्या गोवा फॉरवर्ड पक्षान जॉयन जाला. दीपकूय कलंगूटकर जॉयन जाल्लो आसा. ताका लागून पळयत जाल्यार जी आमी साऊथ बेस्ड पार्टी ते नॉर्थ बेस्टूय तांची स्ट्रोंग जातली अशी दिसता. बार्देस तालुक्यान तर चड स्ट्रोंग जातली अशी दिसता. दुसरे आमी जर पळयत जाल्यार मुख्यमंत्र्यान सद्या धडाडो दिला इनवेस्टमेंटा खातीर. पयर नॉर्वेजियन डेलिगेशन कडेन उलयले, तांणी थंयच्यान सांगले की नॉर्वेच्यान इनवेस्टमेंट येवचो म्हणून. ताच्या पयलीं युएसा कडेन उलयले, ते युएस चेंबर ऑफ कॉमर्सा कडेन उलयले, इंडो युएस चेंबर ऑफ कॉमर्सा कडेन उलयले.
सीआयआयच्या इव्हेंटांनी अटेंड केलो आणि आज पहिला मी आयपीबीची फायनली कितल्या महिन्यांनी आयपीबीची मिटिंग झाली. आयपीबी बोर्डात 7 प्रपोजल्स पास केली असा, बाकीचे प्रपोजल्स अंडर पाइपलाईन. आयपीबीचे जे रूल्स असा ते फास्ट ट्रॅक करपा खातीर त्यांनी सांगला की फास्ट ट्रॅक करपाक लायतले म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचे म्हटलं विश्वजीत राणेन सांगले की कोऑर्डिनेशन बिटवीन जीआयडीसी गोवा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि आयपीबी यांच्या मध्ये जाऊन प्रोजेक्ट प्रपोजल्स फास्टर पास जातले. काल आम्ही आणि पहिले की सीएमन मरीटाईम क्लस्टरचे इनॉग्रेशन केले असा. सो पळत झाल्या जी इंडस्ट्रियल फ्रंटाची जो मरगळ आयली ती सध्या गायब जातली अशी अपेक्षा असा. सध्या तरी हा प्रपोजलच असा. आम्ही ज्यांना जातली शीता पुढे मीठ खाऊ जायना खरं सध्या जाऊन नाही पहिली शीत मागे पोया कितले मीठ घालपाचे. गजाल म्हणजे नाईट क्लबाच्यो गजाली करता करता चालू झाल्यो की शनिवार नाईट क्लबांनी लोक मास्क घालनासतना नाचता. आता परतवी काल विजुअल्स आयल्या की नाईट क्लबांनी नाचप चालू असा. सो लोकांक कळपा जाय की कोरोना कितलो भयानक तरेन पसरता. जरी गोयात कव फ्लॅटन झाले असा दॅट डजंट मीन दॅट वयर वचपाक चड टायम लागचो ना ही एक गजाल झाली असा सगळ्यात महत्वाची. आणि दुसरी गजाल म्हणजे मायनिंग विषयी आज मुख्यमंत्र्यांक विचारले की तुमची दिल्ली जी मिटींग जावपाची आशिल्ली झाले की नाही का म्हणून. तुमकां याद आसतले की प्रधानमंत्र्याक मेळून येतकच मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मायन्स मिनिस्टर आणि प्रधानमंत्र्याकडे आम्ही वचून उलयतले म्हणून. ही मिटींग जावना. सीएमान सांगले की ना आता रोखडीच जातली म्हणून ताजी डेट सध्या फायनलायज जावना. मायनिंग सुरू झाला पण मायनिंग असे सुरू जावना झाला ते फक्त ट्रान्सपोर्टेशन ऑफ ओर. त्या लोकांक दिसता की मायनिंग सुरू झाला ते मायनिंग असे सुरू जावना फ्रेश एक्सट्रॅक्शन जायना. सो ताका लागून सरकाराक मायनिंग सुरू करपा खातीर ह्यो मिटींगो घेवच्योच पडटल्यो. आणि आता नोव्हेंबरान जेव्हा सुप्रीम कोर्टान याचिका असा ताज्या पहिली सगळ्यो आपल्यो स्ट्रॅटेजीस करच्यो पडटल्यो. संदीप येस आणि पुती गावकरांनी सुद्धा म्हणले की सेकंड मिटींग आपली मिनिस्टरा बरोबर चीफ मिनिस्टर आणि बाकीचे ऑफिस वेरियर जे असा मायनिंगचे त्यांच्या बरोबर मिटींग चाललेली आहे. मला दिसतं तीही मिटींग अजून मेरेन मिनिस्टर आणि पुती गावकर आणि त्यांच्या ह्याच्या बरोबर झाली ना. मायनिंगाच्याच मिटींग ओळखून दिल्या सध्या बाकीच्या मिटींग जायत असा. सो पोया किती जातात ते एक बरे झाले की मायनिंगाच्या खातीर अलाव केले ट्रान्सपोर्टेशन जानेवारी म्हणून. खुपशा जणांनी आम्ही पहिल्या हा स्वतः 70 वाटरान येता वता रावता. सो म्हाका खबर आसा ट्रकांक नवे पेंट लागल्या सध्या. आणि आय थिंक वील गो टू पणजे या पहिली सध्या आणि मागीर परत मडगांवा आम्ही शिफ्ट जाऊया. सध्या पणजे अलिशा असा ऑनलाईन. अलिशा कडे आम्ही उलया. पणजेची परिस्थिती घेऊया. पणजेची सिच्युएशन किती आहे पण अलिशा व्हॉट आर द थिंग्स हॅपनिंग इन कॅपिटल ऑफ गोवा टुडे. Yeah, to begin with today, first of all, yesterday on Sunday, there were a lot of inaugurations which took place, one of which was the Kadamba Transport Corporation Limited, who completed 40 years. So its 40th anniversary was celebrated yesterday, and the chief minister was the chief guest, Dr. Pramod Sawant, where he clearly announced that KPC has played an important role in connecting the rural area to the urban area and vice versa. Additionally, also the staff were felicitated on this occasion. Also, what has been done in this function is that around 250 staff, around 250 plus staff were felicitated, and around 250 electric buses, which were announced already, would be flying soon, out of which around 50, they have given a confirmation that by December, 50 buses will start flying by December. So that's one update which we have. As per yesterday on Dasara occasion, the chief minister has announced. To give an update today about what all things have happened is to begin with, today an All Goa Civil Contractors Welfare Association had a press conference in which they first of all thanked Dr. Pramod Sawant for initiating an act, an amendment through which it would benefit Goan's contractors. Affordability factor will encourage more local youth to get into contract businesses. So this amendment states that the rule of enlistment, as per that, in which what happens is that the contractor in PWD and WRD 2020, AGCC's WA, also the PWD, Mr. Deepak Pavaskar, for his support, he has thanked. The implementation will be of the new rules, the enlistment of the contractors registered in Goa, with PWD and WRD were on the verge of getting disqualified, which would have resulted in huge losses for the local contractors and their big construction of companies in Toto Goa. Additionally, today there was also a press conference by Aam Aadmi Party in which they clearly stated that they have asked the government to give a clear stand on double tracking
They've also asked seven of the MLAs of the respective constituencies that most impacted by the devil tracking. They should give in writing that Goa stands for Govans and not for Adani, and we need to oppose the double tracking. So on this, there have been a lot of said and done, as this is one of those instances which has been very closely monitored, especially in by Aam Aadmi Party, who have been always vocal and stated about this one slogan which states that Goa is for Govans and not for the Adanis. Today, as per the update that we are receiving, that on the weather front, there's altogether light to moderate thunderstorms is likely to be at isolated places over North and South Goa district during the next 3 hours from now. So rain is likely to be accompanied with thunderstorm and lightning, and short intense spells of rains are being expected. To give you an update about COVID, yesterday there were altogether 12 COVID positive cases in Panjim area, while today there have been 9 COVID positive cases in Panjim area. For now, that's it from Panjim. Back to you. Yes, Alisha, thank you for the update. COVID cases this time, no, single digit already. So we hope that we come down more other than growing into that digit. Thank you for the update. We will be back. सावतान गौरंग डिस्कनेक्ट झालं, गौरंगाकडे परत कनेक्ट जाता. त्याच्या पहिली एक अपडेट दिता की संजय फोंडेच्यान एक अपडेट असा जी संजयन धाडिली. टुडे ही कुड नॉट कनेक्ट बिकॉज नेटवर्क इश्यू परत असा. एक मेजर ॲक्सिडंट झाला खांदोळा बेतकी रोड, 3 इंज्युअर्ड शिफ्टेड टू बांबोळकर हॉस्पिटल. फर्स्ट दे हॅव टेकन टू बेतकी हॉस्पिटल हेल्थ सेंटर आणि मागीर शिफ्ट केला बांबोळे महेश गावस हवालदार. महेश गावस हवालदार इज डुईंग पंचनामा, दॅट इज वॉट डिटेल्स वी गॉट. पण एक थंय ॲक्सिडंट मेजर झालो असा, त्याची न्यूज डेफिनेटली तुमकां मेळटली. आणि केरीच्यान अपडेट असा, देवेनान अपडेट धाडिल्ली असा नेटवर्क इश्यू परत आशिल्ल्या खातीर. केरी जर पळयत जाल्यार काल सरस्वती पूजन, दुर्गा पूजा हे सगळें जालें आनी तेचें विसर्जन जालें. सो तें विसर्जन करताना काल फर्स्ट टायम, जशें आमकां अमितानी सांगलें की फर्स्ट टायम तो म्हणटा की गर्दी जावंक ना, लोक भरपूर ना, लोकांनी थंड, फक्त कमिटी मेंबर्स आसा ते फक्त कमिटी मेंबर्स गेले आणि त्यांच्यानी विसर्जन केलेलं असा. एक बरी गजा सोशल डिस्टन्सिंग दौरून या सगळ्या गजाली करताना खूप बरं दिसतं. आणि दुसरे सेल जो जाता, भायले लोक येऊन फुलां वगैरे फुलां बी सगळे विकता लोकली येऊन, ते झालना. लोकल जे लोक असा त्यांच्यानीच फुलां बी हाडली आणि लोकांनी ती विकती घेतली त्या लोकांनी. सो लोकल लोकांचो बिझनेस लोकल लोकांकूच उरलो इन ॲक्च्युली केरी वाठारात. थंयच्यान त्यांच्यानी केसीसूय धाडिल्लो आहा केरीच्यान देविनान आमकां. वन डेथ फ्रॉम वालपय, कोविडाची अपडेट दिता. 75 इयर्स एज त्याची एक डेथ झाली वाळपय. प्लस टोटल केसीस साखळे वाठारान 94 केसीस असा आणि टोटल वाळपय वाठारान 57 केसीस असा. सो सध्या कोविडाचे सिच्युएशन तसे पळोवंक गेल्यार अजूनही केसीस तसे खूप असा साखळे आणि वाळपय वाठारान. सो ही झाली केरी सायडीची अपडेट. आता सध्या परत हांव मडगांव वता गोरगांवकडे. And then still we want to come back to Sange also. There is one update we will give you again. Pahili Gauranga bata, Gauranga che update complete koriya. Gauranga? Salsedik total 484 cases asa, Madgama 232 asa active. Anik as Danpara, Rajdhani Express atlyan ji team amchi crime branch achi gelli, Swapnil Wahake murder case je gun vaparille. Te accusani sangile ki ami Bihar chan hadille, lockdown time ami gelle ani Bihar chan to disi katta hadillo. सो हे इलिगल ट्रेडा भितर कोण आशिल्ले तांकां धरपाक एक टीम गेल्ली, पी आय फिलोमेना कोस्ता आनी क्राईम ब्रांचेचो पी आय, आनी ताजे बरोबर ताजे स्टाफ गेल्ले. ते आज आयले, ते तिनी एक्युजा घेवन आयल्यात ते. आनी तांकां बेलुसरा ह्या डिस्ट्रिक्ट बिहारचो जो क्राईम रेटी भितर 88.33 म्हणजे हाय रेट असा आनी खूप बरो, हे तांच्यान ते घेवन आयले. तांकां तांची नावं असा शनी कुमार, राहुल कुमार आनी कुंदन कुमार, हे सगळे बेलुसरायचे. आणि तांकां ते घेऊन आले. हे सगळे जो हे आशिल्लो ताजे 3 दीस तांकां सोदपाक लागले. टोटल 9 दिसांचे हे ऑपरेशन आशिल्ले आणि ताका 3 दीस बेलुसराय विथ बिहार पुलिसाच्या कॉर्डिनेशनात तांचे बरोबर ट्रेस केलो आणि थंयच्यान तांकां सोदपाक पावले. आम्ही सक्सेसफूल झाले, ते तांकां घेऊन पावयले आसा. आणि तांचे बरोबर हे ऑपरेशन जे हेड केल्ले हे SP क्राईम ब्रांच सोबीत सक्सेना हाजे अंडर सगळे झाले. आणि टीम गेली ती SP हांगा आशिल्लो, पण तांकां तो गायडन्स दिताले तांचे अंडर हे झाले, ती पावली आसात. दुसरे असा पॉलिटिकल घेऊया आम्ही, परेश देसाय बीजे काँग्रेसीचो कुंकळे ब्लॉकाचो पहिलीचो मेंबर. ताणें एक हे केल्ले आसा की डिमांड केला आसा गिरीशाक, एक लेटर बरयला आनी ताणें सांगला की भायलो आमकां उमेदवार नाका, कुंकळेचो उमेदवार दियात, एक कुंकळे मतदारसंघातलो उमेदवार दियात काँग्रेसी खातीर, आनी जे सोडून गेले तांकां परती टिकेट दियात. हे एक अपील केल्ले आसा.
दुसरे आसा जी हिंदुजन जागृती समिती एक इश्यू जाल्लो जो बेतलांत फोर्टार शिवाजी महाराजान बांदिल्लो त्या फोर्टार वचपाची वाट त्या भाटकार म्हणजे कोण लँडलॉर्ड आसा ताणें आडायले आसा आनी ते म्हणटात हो आमकां वाट वचपाक जाय ते फोर्टार वचपाक मेळना तर लोकांक अडखळ जाता आनी हांगा वचपाक मेळना म्हणटकीर ते म्हणटात आमी हो इश्यू घेवन जर जायना लोकल्सांच्यान जायना खंयच्या लोकल प्रतिनिधीच्यान आमी सीएमा मरे व्हरतले आनी सीएमान हातूंतल्यान दखल घेवची म्हण सांगले ताणें. दुसरे आसा फाल्यां प्रफुल्ल पटेल येवपा आसा सगळ्यांची नजर आसा वारका सगळे पळयतात चर्चिल वतलो काय ना प्रेस कॉन्फरन्स आनी चर्चिल गेलो जाल्यार चर्चिलाचो स्टँड कितें आसतलो कित्याक एनसीपी जी महाराष्ट्राक आसा जावं एनसीपी दिल्ली जावं खंय तुका तांचो नेशन स्टँड जो आसा तो एनडीएचे ऑपोजीट आसा आनी चर्चिल हांगा बीजेपीक सपोर्ट आसा चर्चिल जाल्यार तेको फूल बीजेपीक आसा बीजेपीक म्हळ्यार सीएमाक आनी जरी म्हणू आपूण इश्यू बेजिसाचेर सीएमाक सपोर्ट करता पूण ताजो हे आसा आनी हे पळोवपाचे सगळ्यांनी वारक्या हाजेर नजर लागल्या की चर्चिल वतला चर्चिलाचो स्टँड कितें आसतलो. ह्यो आशिल्ल्यो मडगांवचे अपडेट. येस डेफिनेटली फाल्यांची अपडेट खूब इंटरेस्टींग आसतली गौरव वील वेट फॉर दॅट. थँक्यू वेरी मच गौरव. येस हे आशिल्ले गौरव मडगांवच्यान चर्चिलाचो एका स्टँडान आनी एका स्टेटमेंटान खुबश्यो गजाली चेंजीस जातल्यो. आतां आमी परत सांग्या वता एक अजून एक अपडेट अमिताच्या सायडीन उरिल्ली आहा अमिताक परत एकदा लायणीर घेता. अमित येस प्लीज गो अहेड. संदीप दसऱ्याच्या निमतान हांव रिवणाचोच विषय विसरलो की काल रिवणा जो प्रोटेस्ट जाला लोकांचे म्हणणे आसा रिवणा हो असो गांव की ज्या जाग्यार विमलेश्वर देवस्थान आसा चर्च मोठ्या प्रमाणात भावार्थ लोक येतात हांगा हिस्टॉरीक प्लेसी आसा ताकाचे झर आसा सायडीच्यान दामोदाम बाबाचे देवस्थान आसा फेमस अशा टायमार रिवणा काँक्रिटायजेशन करपाक कदापि दिवचें ना. म्हणजे जे एग्रीकल्चर लँड आसा थंय खंय तरी भायले लोकांनी जागे घेतले आनी घरां इलिगली बांदपाक चालू आसा कामां खंय तरी लोकांनी काल प्रोटेस्ट केला हेंच सांगलां की एग्रीकल्चराची जमीन आसा फक्त एग्रीकल्चराकच वापरची आनी जे इको सेन्सिटीव झोन आसा थंय जो जमनी विकपाचो प्रकार चालू आसा तो खंय तरी स्टॉप करचे. रिवणाच्या लोकांचे कंटिन्युअसली हे 10 दिसां भितर दुसरे आंदोलन खंय तरी लोक रस्त्यार आयला तेन्ना लोक उलयले तेणी हे सांगिल्ले आसा की खंय तरी मायनींग जालें मायनिंगे लागून जी शेतां आसा घरी आसा खंय तरी दुशीत जाले पूण अशे टायमार येणाऱ्या काळांत जी आमची पिढी आसा हांकां रिवण हो गांव ज्या तरेन आसा जो शांत ग्रीनरी आसा आनी ज्या हिस्टॉरीक जे रिवण म्हण लोक वळखता अशे टायमार रिवणाक कदापि काँक्रिटायजेशन आमी करपाक दिवपाक ना. इलिगली जी कामां चल्ल्या जे जमनी विकप आनी फॉरेस्टाचे इको सेन्सिटीव झोनाचे जे भायले लोक येवन कॅप्चर केला हे लोकांनी सांगला जे जमीन हांगा घेवपाक लोक फुडें सरल्या तेणी पयली पयशे इनवेस्ट करचे पयली हे जमनीचे बद्दल जाणून घेवचे खंय तरी फाल्यां अशे प्रकार घडचे न्ही की एग्रीकल्चराची जमीन खंय तरी घर बांदपाक घेतली आनी त्या जाग्यार लोकांक त्रास जावचे न्ही म्हणून खंय तरी रिवणाचे लोक मुखार सरल्या लोकांक तेणी मेसेज दिल्ली आसा की इको सेन्सिटीव झोन आनी एग्रीकल्चराची जमनीक जे काँक्रिटायजेशन करपाक प्लॉट केल्या खंय तरी लोकांनी अवेरनेस घेवची आनी ह्या जाग्यांनी खंय तरी पयशे घालता जाल्यार लोकांनी चिंतून घालचे कित्याक फाल्यां लोकांक ह्या पॅन्डेमीक सिच्युएशनांत जे लोकांक काम ना अशे टायमार लोक घरां खातीर मेळटा ती जमनी घेता म्हणल्यार खंय तरी लोकांनी करेक्ट वेन आमी लोकां खातीर भायर सरल्या लोकांक मेसेज दिवपाक भायर सरल्या आनी गांव वाचोवपाक पडले ह्या रिवणाच्या लोकांनी काल जे प्रोटेस्ट केला तितूंत सांगला काल आमी न्यूज फायल केल्ली रिस्पॉन्स आमी पळयला की लोकांचो बरोय आसा आनी खंय तरी होच मुद्दो आमी आयज प्रायम टिवीच्या माध्यमांतल्या लोकांक मेसेज दिता की रिवणाची जी अस्मिताय आसा लोक सांबाळपाक मुखार आयल्या तुम्ही रिवणा गांवांक समज इनवेस्ट करता ती जमीन एग्रीकल्चराची काय इको सेन्सिटीव्ह झोनाची ती पळय आनी मागीरच पयशे घाला ही मेसेज रिवणाच्या लोकांची आमची प्रायम माध्यमाच्या लोकांक मिडियाचे थ्रू लोकांक आसा. बॅक टू यू संदीप. येस अमित थँक्यू वी अग्री टू इट. डेफिनेटली खंय आसू फक्त रिवणा न्हू तर एग्रीकल्चर लँड कन्वर्जन जावचे न्हू आनी एग्रीकल्चरा खातीर जाय तितले लँड आमी जाखून दवरपाची गरज आहा बिकॉज शेती आनी हे सगळो गव्हर्मेंट प्रमोट करता सो आय होप दॅट गव्हर्मेंटूय ह्यो सगळ्यो गजाली कन्सिडर करतले जेन्ना हे प्रॉपर्टीज हांगा येता तेन्ना. बिफोर आय वायंड अप बिचोली एक बरी गजाल जाल्या की सिग्नल फर्स्ट नॉर्थ गोवा तालुक्यान जो शिवाजी चौक राउंड आसा बिचोली थंय एक सिग्नल आयज इनॉग्रेट जाल्ले आसा मोविन गुदिनो हांच्यांनी आनी आमचे गोंयचे स्पिकर आसा राजेश पाटणेकर जी ते आशिल्ले थंय थंय छत्रपती शिवाजी महाराज चौक सिटी थंय एक सिग्नल घातिल्ले आसा आनी ट्राफिकाचे कंट्रोल म्हाका दिसता थंयच्यान खुबश्यो गजाली म्हणजे सिग्नल्स आमी जर पळयत जाल्यार गोंयान खूब कमी कडेन सिग्नल्स आसा आनी ट्राफीक जे वाडटा त्या प्रमाणान सगळी कडेन अश्यो सिग्नल घालप गरजेचे आसा. आयज नॉर्थ गोवान हे बरी गजाल आसा की बिचोली आयज सिग्नलाचे एक इंस्टॉलेशन जाले आनी ती सुरवात जाल्ली आसा. आयज हांगाच थांबता ऑलमोस्ट टायम आमचो जाल्लो आसा बाकीच्यो अपडेट्स घेवन परतूय
इवनिंग बुलेटिनान आमचे अपडेट डेफिनेटली असता आणि न्यूजान हे सगळे गजाली तुमका दाखवले वतात. आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातल्यान आम्ही तुमच्या मेरे दिसभर कनेक्टेड असता, पण फाल्या परत या टाइमार इवनिंग अपडेट घेऊन सगळ्या रिपोर्टरा बरोबर आम्ही तुमच्या मेरे येतले लाईव्ह अपडेट्स घेऊन, ज्यो घडामोडी आहात त्यो तुमच्या मेरेन पावपा खातीर. तो मेरेन पळत रहा तुमचा चॅनल प्राईम टीव्ही.